औरंगाबाद जिल्ह्यातली सगळी पर्यटन स्थळं आजपासून सुरू केली आहेत. दरम्यानच्या काळामध्ये 1000 आणि दुपारच्या सत्रामध्ये 1000 पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. एकंदरीत इथे आता नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करुळे यांनी. तब्बल 96 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर औरंगाबादेत आता पर्यटनाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडे होत आहे. लॉकडाऊन औरंगाबादमध्ये पूर्णपणे हटवण्यात आलेला आहे आणि लेवल 1 मध्ये असल्यामुळे औरंगाबादमध्ये संपूर्ण आता ज्या सेवा आहेत त्या बहाल करण्यात आल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुद्धा उघडी करण्यात आलेली आहे. यात महत्वाचं म्हणजे बीबीका मकबरा आहे, त्याचबरोबर अजिंठ्याच्या लेण्या आहे, एलोराच्या लेण्या आहेत, दौलताबादचा देवगिरी किल्ला आहे आणि औरंगाबादच्या लेण्या आहे. ही 5 पर्यटन स्थळं आता पूर्णपणे उघडी करण्यात आलेली आहे. यासाठी काही अटी सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत. या पर्यटन स्थळांवर सकाळच्या सत्रामध्ये 1000 पर्यटकांना प्रवेश असेल तर दुपारच्या सत्रांमध्ये 1000 पर्यटकांनाच प्रवेश असेल. गर्दी होऊ नये म्हणून गर्दीची ही दक्षता घेण्यात येते. पर्यटन स्थळामध्ये येताना तुम्हाला कोविड जे प्रोटोकॉल आहे ते पूर्ण पालन करावं लागेल. तोंडावर मास्क ठेवावं लागणार आहे, 6 फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे, सॅनिटायझर सुद्धा वापरावंच लागणार आहे. हे सगळे प्रोटोकॉल वापरूनच तुम्हाला पर्यटन स्थळी येता येणार आहे. पर्यटनाचं हे वर्ष पूर्णतः लॉकडाऊन मध्ये गेलं आणि कोट्यवधींचा फटका पर्यटन उद्योगाला बसलेला आहे. मात्र आता अटी शर्तीसह का होईना पर्यटन स्थळं पुन्हा एकदा उघडी झालेली आहे. आता ही पर्यटन स्थळं अशीच उघडी राहावी असं या क्षेत्रातील व्यावसायिकांचं म्हणणं आहे, कारण आतापर्यंत झालेलं नुकसान भरून येण्यासारखं नाहीये. मात्र यापुढेही जर पर्यटन स्थळं अशीच बंद राहिली तर अर्थव्यवस्था जी पर्यटनावर अवलंबून आहे ती पूर्णतः कोलमडून जाईल. त्यामुळं लोकांनीही काळजी घ्यावी पर्यटनस्थळी येताना, जेणेकरून पर्यटन स्थळातून कोरोनाचा प्रसार होणार नाही आणि पुन्हा एकदा अशी सुंदर पर्यटन स्थळं बंद होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. छत्रपतींचा विचार म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून धुवाधार पावसानं झोडपून काढलंय, तेव्हा जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांची पातळी वाढली आहे तर अनेक ठिकाणी भराव टाकलेली रस्ते सुद्धा वाहून गेलेत. पंचगंगा नदीवर असणाऱ्या राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील तब्बल 47 बंधारे पाण्याखाली गेले. कोल्हापुरातल्या गडिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे हिरण्यकेशी नदीवरील जरळी बंधारा पाण्याखाली गेलाय. पावसाचा जोर एवढा होता की एका दिवसातच बंधारा पाण्याखाली गेलाय. ऐनापूर, निलजी, नांगणूर हे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले. कोल्हापुरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भडगाव पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे गडिंग्लज चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली. या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर गारगोटी रस्ता बंद झालाय. नदीच्या पाण्यानं माजलगाव पुलाजवळील रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24